मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 2 दिवसांपूर्वी या शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर विष प्राशन केलं होतं. दुष्काळ मदत निधी योग्य प्रमाणात न मिळाल्यानं या शेतकऱ्यानं अशा प्रकारे थेट मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप होतोय. माधव कदम हा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जाणापुरी येथील अल्पभूधारक शेतकरी होता. नैराश्यापुटी 18 डिसेंबर 2015 रोजीही माधव कदम यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. माधवच्या आत्महत्येला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्याचे नातेवाईक आणि शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.